अरे बच्चों, विशिंग यू ऑल अ वेरी वेरी हैप्पी वटा पूर्णिमा, वेरी गुड मॉर्निंग, बिकॉज द बैच इज ऑफ द मॉर्निंग सेशन, ऑलवेज द फील मस्ट बी लाइक मॉर्निंग, वेरी गुड आफ्टरनून। सो बेटा, थर्मोडायनामिक प्रोसेसेस शिकाय पाहिजे आपल्याला, टाइप्स। सो हे चार टाइप्स आहे थर्मोडायनामिक प्रोसेसेस मध्ये, दीज आर द फोर टाइप्स बेटा। पहला है आइसोथर्मल। आइसो मीन्स व्हाट बेटा? सेम। थर्मल मीन्स हीट, सेम हीट किंवा सेम टेम्परेचर। सो बेटा, ह्या प्रोसेस मध्ये टेम्परेचर विल बी सेम, किंवा वी कॅन से टेम्परेचर इज कॉन्स्टंट, विच मीन्स चेंज इन द टेम्परेचर विल बी झिरो। एडियाबेटिक। एडियाबेटिक मीन्स व्हाट? देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट, एकदम नॉन कंडक्टिंग, इन्सुलेटिंग, एडियाबेटिक। डिटेल मध्ये शिकणार आहे आपण, कम्स, नो इशू। सो प्यारे बच्चों, क्यू इज कॉन्स्टंट, विच मीन्स चेंज इन द हीट इज झिरो, नो ट्रान्सफर ऑफ हीट, एडियाबेटिक। आइसोकोरिक। आइसो इज सेम, कोरिक इज रिलेटेड टू द वॉल्यूम, सो वॉल्यूम इज कॉन्स्टंट, वॉल्यूम इज कॉन्स्टंट, सो डेल्टा व्ही इज झिरो। आइसोबारिक। बारीक म्हणजे आपला बारीक नाही, आइसोबॅरिक किंवा आइसोबारिक। बार इज रिलेटेड टू प्रेशर, या साइन ऑफ प्रेशर इज वन बार किंवा 760 mm ऑफ HG, आहे का नाही? तर बारीक, आइसो इज सेम, बारीक मीन्स आपला बारीक नव्हे, इट इज रिलेटेड टू प्रेशर, प्रेशर इज कॉन्स्टंट। अंडरस्टँडिंग? सो चेंज इन द प्रेशर इज झिरो। स्क्रीनशॉट घ्या, दीज आर द फोर टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेस। हॅपी? आता डिटेल मध्ये एक एक प्रोसेस पाहिजे, आणि जेईचे सम्स आपण याच्यावरचे घेऊ। ब्युटिफुल सम्स हॅव बीन आस्क्ड इन द जेई, सगळे चांगले लेवलचे क्वेश्चन आपण याच्यावरती घेऊ। सो आतापर्यंत ह्या चॅप्टर मध्ये झिरोथ लॉ, त्यानंतर वर्क डन, डिटेल मध्ये आपण पाहिलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, एक्सपांड झालं तर पॉझिटिव्ह सिस्टीम किंवा आपला गॅस कॉम्प्रेस झाला तर निगेटिव्ह, त्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण पाहिला, सिस्टीमला हीट भेटली तर ती स्वतःची एनर्जी वाढवण्यासाठी काही एनर्जी घेईल आणि उरलेली विल बी युज्ड टू डू द वर्क ऑन द सराउंडिंग। इथपर्यंत बालमित्रांनो आपण आलेलो आहोत। आता नंबर वन, आयसो थर्मल प्रोसेस वी आर इन अ वे टू स्टडी। अरे क्या हुआ, क्या हुआ तेरा वादा, साहिल जी हैज जस्ट नाउ कम। चलो, सो पहिला टाइप डिटेल मध्ये आपल्याला पाहिजे आहे आयसो थर्मल। आयसो इज सेम, आयसोचा अर्थ काय बच्चा? सेम। थर्मल इज रिलेटेड टू हीट, अँड सर व्हाट इज हीट? ऍट द सेम टाइम यू आर हॅव्हिंग दिस लेक्चर अँड दॅट लेक्चर, हिअर इज अ रेकॉर्डेड वन, सो यू कॅन मेक द बेनिफिट ऑफ दिस लेक्चर। चला, स्पेशली ज्यांना आफ्टरनून लेक्चर आवडतात, ओके बाय बाय बेटा, बाय बाय। हीट, हीट इज व्हाट बेटा? डिफरन्स इन द टेम्परेचर। सो प्यारे बच्चों, टेम्परेचर, सेम टेम्परेचर किंवा सेम हीट। सो बेटा, आयसो इज सेम, हीट इज टेम्परेचर, सेम टेम्परेचर, टेम्परेचर सेम ठेवायचं, फील आला पाहिजे, मग पुढे खेळ सुरू होईल। प्यारे बच्चों, लेट्स अंडरस्टँड एन इमॅजिन द एक्झाम्पल वेअर हा आपला नन्नासा मन्नासा प्यारासा आवडता लाडका पिस्टन आहे, आणि हा पिस्टन मुव्हेबल का? यस सर, पिस्टन मुव्हेबल का? यस सर, मूव्ह झाला पाहिजे ना बाबा, पिस्टन मुव्हेबल आहे, मूव्ह नाही होणार तो व्हॉल्यूम चेंज नाही होणार, व्हॉल्यूम तर चेंज झाला पाहिजे ना इथं। सर इथे काय याच्यामध्ये? हा गॅस आहे, कोणता गॅस आहे सर? आयडियल। सर क्वेश्चन्स आयडियल गॅस वरती येतील का? यस सर, जेई नीट ऍडव्हान्स आयडियल गॅस, विषय संपला, डोंट बी गेट कन्फ्युज अबाउट एनिथिंग, आयडियल गॅस क्लिअर आहे। चलो, पिस्टन आहे, मुव्हेबल आहे, गॅस आहे, यस सर। काय करायचं खालवण्याला? हीट द्यायची। काय करायचं याला? कोण आहे हा बर्नर? कोण आहे हा बर्नर? काय करतोय सर बर्नर आहे? आपण हीट देतोय, ठीक आहे ना, बर्नर आहे, हीट देतोय आपण बर्नर। बेटा बर्नरने हीट देणं इज नॉट प्रॅक्टिकल, इनफॅक्ट ही जी प्रोसेस आहे आयसोथर्मल, आयसोथर्मल ऍक्च्युअल मध्ये ना बेटा ही इमॅजिनरी आहे।
सॉरी, इमेजिनरी म्हणजे काय? आयडियल आहे बेटा, इट्स इज प्रॅक्टिकल. फक्त लक्ष दे, एक बर्नर इमॅजिन कर, त्यामध्ये गॅस आहे. गॅसला काय भेटली सर? हीट भेटली. गॅस आहे ना, काय देईल हीट एनर्जी? क्यू विल बी सप्लाइड. सप्लाय केलेली हीट एनर्जी कम्प्लिटली युज टू डू द वर्क ऑन द सराउंडिंग. मजा आली पाहिजे रे आजच्या लेक्चरला. हे बघ, लक्ष दे, फील आला पाहिजे. जेवढी एनर्जी ही क्यू घेतोय, कुठल्याही प्रकारचं करप्शन न करता, स्वतःसाठी यूज न करता, त्याने काय केले पाहिजे? पिस्टनला वर ढकलण्यासाठी यूज झाली पाहिजे. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? कम्प्लीट एनर्जी मस्ट बी यूज टू डू द वर्क. आर यू अंडरस्टँडिंग? सच दॅट धिस डेल्टा यू हॅज टू बी झिरो. कम ऑन, डेल्टा यू मस्ट बी झिरो. डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी मस्ट बी झिरो. नाही का आलं सर? फॉर्म्युलाने खूप चांगलं कळेल तुला मला काय म्हणायचंय. आइसो थर्मल सेम टेम्परेचर. प्यारे बच्चों, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय? एक्सपेरिमेंट सुरू केला, पहिल्या सेकंदाला 273 केल्विन टेम्परेचर आहे. येस सर. दुसऱ्या सेकंदाला 273, तिसऱ्या 273, 15 मिनिटांनी पाहिलं 273. टेम्परेचर बदललंच नाही. बालमित्रांनो, जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर मला सांगा तुम्हीच की चेंज इन द टेम्परेचर काय असेल? झिरो. टेम्परेचर मध्ये चेंजेस नाही करायचा, होऊच नाही द्यायचा आपल्याला चेंज. सो चेंज इन द टेम्परेचर झिरो. ऍग्री. दुसरी गोष्ट बालमित्रांनो, ऍज फार ऍज इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इज कन्सर्न, वी नो डेल्टा यू इज एन सी व्ही डेल्टा टी. ऍग्री, विच इज ऑलवेज ट्रू. हे तुम्हाला मी नेहमी सांगितलंय. यस ऑर नो बेटा? यस, दिस फॉर्म्युला इज ऑलवेज ट्रू. इंटरनल एनर्जीच्या बाबतीत आणखी एक गोष्ट, इंटरनल एनर्जी डिपेंड्स ओनली ऑन टेम्परेचर. इंटरनल एनर्जी ही फक्त आणि फक्त टेम्परेचर डिपेंडंट आहे. ओनली ओनली टेम्परेचर डिपेंडंट. ओनली टेम्परेचर डिपेंडंट. आणि आपण काय केलं? टेम्परेचरलाच कॉन्स्टंट ठेवलं. काय केलं आपण? आपण त्याची जी दुखती नस होती तीच दाबली. डेल्टा यू हा फक्त टेम्परेचरवर डिपेंड आहे. आपण टेम्परेचर बदलवायलाच तयार नाही. चेंज इन द टेम्परेचर डेल्टा टी बघणार आहो शून्य, तर डेल्टा यू विल बी झिरो. कम ऑन, डेल्टा यू विल बी झिरो. आता मजा आली? फॉर्म्युलाने मजा आली सर, फील्डने मजा नाही आली. म्हणजे काय बेटा? मी तो गॅस आहे. कोण आहे मी? हा गॅस आहे. इथे आतमध्ये कोण आहे बेटा? गॅस. आणि हा मी आहे. मी काय करतोय? खालून माल येतोय, हीट येते. बघ, व्हाईट शर्ट आहे, पॉलिटिशियन आहे, पण कसा? नो करप्टेड. खालून माल आला, आलेला माल घ्यायचा अजिबात नाही, आपल्या खिशात नाही टाकायचा. जसा आला तसा द्यायचा, जसा आला तसा पुढे द्यायचा, स्वतःसाठी वापरायचा नाही. सो धिस प्रोसेस इज व्हेरी व्हेरी स्लो. इफ यू हॅव टू मेक इट पॉसिबल इन रियल, देन इट इज एक्स्ट्रीमली स्लो. दुसरी गोष्ट, ह्याच्या बाउंड्रीज आहे प्यारे बच्चों, दे आर कंडक्टिंग. ह्या दोन कंडिशन्स आहेत इथे. मी कंडिशन लिहितो तुझ्यासाठी. कंडिशन्स प्यारे बच्चों, कंडिशन नंबर वन, इट इज व्हेरी व्हेरी स्लो. अत्यंत स्लो प्रोसेस आहे ही. जशी आपली अभ्यासाच्या प्रगतीची प्रोसेस असते कशी आहे? व्हेरी व्हेरी स्लो. आपला गृहपाठ करण्याची प्रोसेस कशी आहे? व्हेरी व्हेरी स्लो. काय कायची दा अजिबातच नाही, व्हेरी व्हेरी स्लो. दुसरी कंडिशन आहे बेटा, बाउंड्रीज मस्ट बी कंडक्टिंग. बाउंड्रीज कशा? कंडक्टिंग. एखाद्या एक्झाम मध्ये, जेई मध्ये, सीईटी मध्ये डायअथर्मिक शब्द आला, घाबरायचं नाही. डायअथर्मिक म्हणजेच कंडक्टिंग. दुसरं नाव काय बेटा याचं? डायअथर्मिक. काय नाव आहे? कम ऑन, डाय अथर्मिक. बघ ना, ही जी बाउंड्री आहे ही कशी आहे? कंडक्टिंग आहे की नाही? म्हणून तर हीट येते, पण घेतली जात नाहीये, दिली जाते. मग फर्स्ट लॉ, फर्स्ट लॉ
थर्मोडायनामिक्सचा न्यूटनचा फसलो नाही, थर्मोडायनामिक्सचा फसलो काय सांगतो, काय क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, है की नाही, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू। बालमित्रांनो डेल्टा टी शून्य असल्यामुळे डेल्टा यू झिरो झाला, डेल्टा यू झिरो झाला म्हणजे ही टर्म इथून उडून जाईल ना, अरे येस ऑर नो, येस ऑर नो। सो क्यू इज इक्वल टू डब्ल्यू चा अर्थ काय, आलेला क्यू अख्खाच्या अख्खा वापरला गेला टू डू वर्क ऑन द सराउंडिंग, किंवा इथे एक्झाम्पल मध्ये वर्क ऑन द पिस्टन, आर यू हेडिंग। सो याचं वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करतो मी, हीट हीट गिव्हन इज कम्प्लिटली युज्ड, हीट गिव्हन इज अख्खीच्या अख्खी युज्ड टू डू वर्क ऑन सराउंडिंग, इज कम्प्लिटली युज्ड टू डू द वर्क ऑन सराउंडिंग। मजा आली की नाही टाइप करा, हॅव यू अंडरस्टूड, कम ऑन रिप्लाय करा, हॅव यू अंडरस्टूड, हीट गिव्हन इज कम्प्लिटली युज टू डू वर्क ऑन सराउंडिंग, एक्झाम्पल मध्ये पिस्टन आहे, सो अख्खाच्या अख्खा पिस्टनला ढकलण्यासाठी वापरता येईल, कम ऑन, आय एम वेटिंग फॉर यू रिप्लाय बेटा। इथपर्यंत एकदम सिस्टमॅटिकली कळलं, चलो बेटा इथे टेम्परेचर जर का कॉन्स्टंट आहे तर तुम्हाला आठवण यायला पाहिजे बॉईल काकांच्या लॉची, तुम्हाला आठवण कोणाची यायला पाहिजे, बॉईल्सच्या लॉची, बिकॉज इन दिस प्रोसेस टेम्परेचर इज कॉन्स्टंट। मग मला सांगा बॉईल्सचा लॉ आठवतोय का सगळ्यांना, बिंग टेम्परेचर कॉन्स्टंट, पी वन वी वन इज पी टू वी टू बिकॉज प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, कॉमन सेन्स ना बेटा, फील दिला होता मी बॉईल्सच्या लॉचा तुम्हाला, व्हॉल्यूम वाढवत चालताय तर प्रेशर कमी कमी होत जाईल, व्हॉल्यूम कमी 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 करताय तर प्रेशर वाढत जाईल, बलूनचं एक्झाम्पल दिलं तुम्ही फील करता, है की नाही, टेम्परेचर इज कॉन्स्टंट, देअरफोर देअरफोर प्यारे बच्चो बॉइल्स लॉ विल बी ओबेड, देअरफोर बॉइल्स लॉ इज कम्प्लिटली ओबेड, है की नाही। चल प्रूफ देतो मी तुला, मला सांगा बालमित्रांनो पी व्ही इज एन आर टी, येस ऑर नो, येस ऑर नो, गॅस तर आयडियल आहे अख्ख्या सिलेबस मध्ये, अख्ख्या जेई नीट ऍडव्हान्स सगळ्या सिलेबस मध्ये, सो पी व्ही एन आर टी अख्ख्या सिलेबस मध्ये वी आर गोइंग टू युज ना बेटा, येस सर। मग आता मला सांग यन काय, यन काय नंबर ऑफ मोल्स, है की नाही, आर काय गॅस कॉन्स्टंट आहे ना बच्चा, टी काय टेम्परेचर बेटा, येस ऑर नो, नंबर ऑफ द मोल्स ऑफ द गॅस कॉन्स्टंटच असतात ना, फॉर गिव्हन मास ऑफ द गॅस नंबर ऑफ मोल्स आर ऑलवेज कॉन्स्टंट, गॅस कॉन्स्टंट आहे हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, तो तर कायम कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे कारण प्रोसेस आहे सो थर्मल आहे। मग मला माझ्या लाडक्या बालमित्रांनो उजव्याकडच्या तिन्ही टर्म जर का कॉन्स्टंट आहेत तर मी असं म्हणू का पी इंटू व्ही इज कॉन्स्टंट, म्हणजेच पी वन इंटू व्ही वन इज P2 into V2, अरे हाच तर बॉइल्स लॉ आहे ना बेटा, अरे हाच तर बॉइल्स लॉ आहे ना, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, स्क्रीनशॉट घ्या, अंडरस्टूड, येस ऑर नो, सरकूया पुढे, धीमे 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 आपण सरकूया, धीमे 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 धीमे, you got feel of isothermal, iso is same, thermal is heat, same temperature, delta t shunya, delta t shunya manun delta u shunya because it is purely dependent kasha varthi, temperature varthi, temperature constant, no dhime only speed se, tejas is saying sir speed has to be there, chalo isothermal process hai which is ideal imaginary it is actually very 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 slow, ani ata aplyala baghayche slope in the isothermal process, isothermal madla स्लोप आणि वर्क हे दोन गोष्टी आपल्याला पाहिजे, स्लोप इन आयसोथर्मल प्रोसेस, चला ऍज फार ऍज स्लोप इज कन्सर्न बेटा, आता कम्पेरिझन नीट लक्ष दे, पुढे एडियाबेटिक येणार आहे, उद्याच्या लेक्चरला मी एडियाबेटिक एक्सप्लेन करील, जरा लक्ष ठेवायचंय,
यहाँ इथे वॉल्यूम है, इथे जर का प्रेशर है, तो प्यारे बच्चों ग्राफ विल बी लाइक दिस, प्लीज हैव अ कॉन्सेंट्रेशन ऑन दिस ग्राफ, ओके इन दिस वे, ओके या अशा टाइपची प्रोसेस है सर। हे काय ऍक्च्युअली बघ, व्हॉल्यूम वाढत चालला तर प्रेशर कमी कमी होत चालला, बघ ना जसं जसं व्हॉल्यूम वाढत चालला तसं तसा हळूहळू छीक 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 कमी 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 होत चालला, डन, प्रेशर इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, आर यू गेटिंग ना बेटा, प्रेशर इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम यू आर ऑब्झर्विंग। बेटा आयसोथर्मल मध्ये पी इंटू व्ही कॉन्स्टंट आपण आताच पाहिला, अग्री, पी इंटू व्ही इज कॉन्स्टंट। आता पार्शियल डिफरेंशिएशन आपण घेऊ, सर व्हॉट इज पार्शियल डिफरेंशिएशन, आपल्या डिफरेंशिएशन सारखंच आहे, फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह सेकंड, फक्त डिग्री लेवलला येते, सिंपल। हे बघ पी गुणाकार ना फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह सेकंड, पी इंटू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विच इज डीव्ही प्लस व्ही इंटू डीपी आणि कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्ह शून्य, व्हेरी इझी। सो बेटा इथून मी असं म्हणू का की व्ही डीपी इज मायनस पी डीव्ही, मग मी असं म्हणू का बेटा डीपी बाय डीव्ही इज मायनस पी अपॉन व्ही, अग्री, हा डीव्ही खाली आणला हा। सर डीपी बाय डीव्हीज का, डीव्ही बाय डीपी का नाही, तर प्यारे बच्चो इन मॅथमॅटिक्स ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू आहे, त्यामध्ये स्लोप इज टॅन थीटा आणि टॅन काय असतं, हाईट अपॉन बेस, टॅन काय असतो, हाईट अपॉन बेस। मग तिथे बघ ना कुठलाही पॉईंट घे, छीक छीक छीक, एक राईट अँगल ट्रँगल तुम्ही जर काढला, अरे आलं मित्र, हे बघ हा एक पॉईंट आहे, इथे एक टँजेंट काढ, अग्री, हे बघ ना थीटा, हाईट अपॉन बेस म्हणजेच काय, प्रेशर अपॉन व्हॉल्यूम, आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा, निगेटिव्ह कशामुळं, तर ग्राफ घटत आहे, येस ऑर नो बेटा, ग्राफ खाली खाली चालला, इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटीचा ग्राफ आहे ना, दॅट्स वाय देर इज मायनस साईन, सो डीपी अपॉन डीव्ही इज मायनस पी अपॉन व्ही इज द स्लोप, ओके कसं लिहू, स्लोप, स्लोप कुणाचा, आयसोथर्मलचा, काय बेटा डीपी बाय डीव्ही विच इज मायनस पी अपॉन व्ही, आर यू अंडरस्टँडिंग, चला स्क्रीनशॉट घ्या, गेटिंग, स्लोप इन द आयसोथर्मल इज डीपी अपॉन डीव्ही विच इज मायनस पी अपॉन व्ही। नाउ वी आर इंटरेस्टेड इन वर्क डन इन द आयसोथर्मल प्रोसेस, कशामध्ये इंटरेस्टेड आहात आपण, वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल मध्ये वर्क साठी एक्सप्रेशन आपल्याला काढायचं। सो बेटा वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस, वेरी इंपॉर्टंट एक्सप्रेशन वी आर गोइंग टू डिराइव। बेटा वर्क डन तर काढायचं आपल्याला, तुम्हाला ते वर्क डन इज पी डेल्टा व्ही, वर्क डन इज पी डेल्टा व्ही, बट इट इज इंटीग्रल पी डीव्ही विच इज ऑलवेज ट्रू, सो देअर मस्ट बी चेंज इन द व्हॉल्यूम तरच वर्क डन होईल, अदरवाइज वर्क डन होण्याचा काही संबंधच नाही ना, व्हॉल्यूम तर बदलला पाहिजे ना, समजा कधी भिंत आहे मी ढकलली पाहिजे आणि भिंत पुढे सरकली पाहिजे, तुम्ही म्हणाल बास कराव सर तुम्ही काय ज्ञानेश्वर माऊली आहे का भिंत भिंत हलवायला, बेटा ऑब्जेक्ट वरती फोर्स लावल्यानंतर त्याची मुवमेंट झाली पाहिजे, जसं इथं पिस्टन होता मुव्हेबल तो मूव झाला पाहिजे, नाही तर वर्क डन तर होणार नाही ना, राईट, सो वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला काढायचा बेटा, राईट। अच्छा सर करे तो क्या करे, लेट्स एक एक्झाम्पल घेऊया प्यारे बच्चों, सपोज ही आपली सिस्टीम आहे, अशिलेश जी व्हेरी गुड आफ्टरनून, आपला क्लासचा टाइम दुपारी एकचा ठेवायचा का रे नेहमी, राईट नाऊ हाऊ मेनी ऑफ यू आर इंटरेस्टेड, हाऊ मेनी ऑफ यू आर इंटरेस्टेड, चला एकास एकासा रेशो आहे, रोहित इज सेईंग हो, सागर इज सेईंग नो, बोला, अश्लेष इज सेईंग हो, स्वराज इज सेईंग नो, अगेन बॅलन्स,
गणेश इज ऑल्सो सेइंग सर दुपारचा टाइम बेस्ट आहे. कॉलेजचे लेक्चर असतात आणि तुम्ही ते करता, क्या बात. रोहित इज सेइंग सर दुपारी ज्यादा पब्लिक असते, सकाळी सगळी पब्लिक, अर्धी पब्लिक झोपेत असते. चला लक्ष द्या, वी आर गोइंग टू डिराइव. हा ठीक आहे, चला आपण डिस्कस करू. बेटा लक्ष दे, व्हॉट इज गोइंग टू हॅपन हिअर. इथे आय हॅव ट्राईड टू क्रिएट वन एक्झाम्पल टू गेट द फील ऑफ द वर्क डन. एक्सप्रेशन येऊ शकते एक्झाम मध्ये. ओके, सो बेटा यू आर ऑब्झर्विंग, यू आर ऑब्झर्विंग की काय झालं इथे. फिक्स्ड मोल ऑफ गॅस आहे बरं का, गॅस एक्सपांड झाला. यू आर क्लिअरली ऑब्झर्विंग की मुव्हेबल पिस्टन आहे, सो हीट दिली. हा आपला आवडता बर्नर आहे. ओके, आणि या बर्नरने काय दिलं बेटा, हीट एनर्जी दिली, राईट. सो दिस हीट एनर्जी वॉज यूज कम्प्लिटली टू डू द वर्क. हा ही जी क्यू आहे, दिस वॉज यूज टू डू द वर्क इनिशियली. लेट अस से व्हॉल्यूम इज V1 आणि लॅटर ऑन व्हॉल्यूम इज V2 बरोबर. सो ऑब्विस आहे की देअर विल बी चेंज इन द प्रेशर. व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, सो प्रेशर विल बी गेटिंग डिक्रीज्ड. ठीक आहे, लेट लेट द सिस्टम ऑफ आयडियल गॅस, आयडियल गॅसची सिस्टम एक्सपांड्स एक्सपांड्स फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2. काय बोललो मी, this system ideal gas has expanded from V1 to V2 V1 to V2 and hence शब्द टाकावा लागेल ना, कारण volume वाढला तर pressure कमी होईल. hence pressure decreases from कसा म्हणूया, P1 to P2. okay, पहिले दोन ऍटमॉस्फिअर होता, नंतर एक झाला, कमी झाला. इमॅजिन आपण तयार केलं एक्झाम्पल. ठीक आहे, आफ्टर, क्लिअर आहे ना बच्चा. चलो, दिस इज दी स्टोरी. कधी, वेन हीट ऍट द कॉन्स्टंट टेम्परेचर इज गिव्हन, असं म्हणावं लागेल ना आयसोथर्मलना. वेन वेन हीट क्यू इज गिव्हन by keeping temperature constant. चलो मजा आली, सगळी स्टोरी काय आली, काय चालली आहे ती, तर कॉन्स्टंट ठेवायचं आपल्याला. इतक्या सावकाश प्रोसेस करायची की घेतलेली हीट वरती, घेतलेली हीट वरती, स्वतः वापरायची नाहीये, स्वतः वापरायची नाहीये. आर यू अंडरस्टँडिंग? सो बेटा आता नीट लक्ष द्या, वी आर गोइंग टू डिराइव द एक्सप्रेशन फॉर वर्क डन. आणि बेटा वर्कचा फॉर्म्युला इंटिग्रेशन PdV, विच इज ऑलवेज ट्रू, येस ऑर नो, येस ऑर नो. वर्क डनचा फॉर्म्युला इज इंटिग्रेशन PdV. आणि प्यारे बच्चो, दिस फॉर्म्युला यू नो विच इज ऑलवेज ट्रू. ठीक आहे, आता इंटिग्रेट करायला चालले तुम्ही, कोणाला इंटिग्रेट करणार तुम्ही, व्हॉल्यूमला आहे की नाही, व्हॉल्यूमला फ्रॉम 1 to 2 बेटा, येस ऑर नो, 1 to 2. सो हे इंटिग्रेशन मी असं लिहिणार, इंटिग्रेशन V1 to V2 PdV. सर प्रेशर कॉन्स्टंट आहे का? नाही ना बेटा, प्रेशर पण बदलला. आयडियल गॅस इक्वेशन वापरू आपण, काय वापरायचं, आयडियल गॅस इक्वेशन बरं का. चल इथं मी कंटिन्यू करतो बेटा, PV इज अ NRT बरोबर का नाही, देअरफोर व्हॅल्यू ऑफ प्रेशर, बेटा ह्या प्रेशरची व्हॅल्यू बघ, इथून मी असं म्हणू का, प्रेशर विल बी NRT अपॉन V. Agree? मग आता मी म्हणू का, देअरफोर दिस W इज इक्वल टू इंटिग्रेशन V1 टू V2 प्रेशरला टाकला NRT अपॉन V आणि पुढे काय बच्चा, DV. Agree? Yes sir. NRT तिघच तिघ कॉन्स्टंट, कारण प्रोसेस आयसो थर्मल आहे. कम ऑन, NRT
तिघही कॉन्स्टंट, कारण की प्रोसेस कशी बेटा आइसो थर्मल. पुढे कंटिन्यू करू. यस सर. बघ बेटा लक्ष दे, डब्ल्यू इज इक्वल टू एन आर टी बाहेर आले, एन आर टी तिघही बाहेर आले, उरलं काय वन बाय व्ही डी बी. सो व्ही वन टू व्ही टू वन अपॉन व्ही डी बी विच इज इक्वल टू बेटा वन अपॉन व्हीचं इंटिग्रेशन काय. सर इंटिग्रेशन चॅप्टर झालाच कुठं, बट डोंट वरी आय नो द इंटिग्रेशन. एन आर टी इंटिग्रेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा रिव्हिजन करायचं, सिम्पल आहे. वन बाय व्ही चं उत्तर आहे लॉग व्ही. काय बेटा लॉग व्ही कुठून कुठं, व्ही वन टू व्ही टू. इंटिग्रेशन सोडवण्याची पद्धत आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. समजून जाईल तुम्हाला, घाबरू नका. विच इज एन आर टी इन टू दिस ब्रॅकेट लॉग ऑफ व्ही टू मायनस लॉग ऑफ व्ही वन. काय नाही अप्पर मायनस लोअर. स्क्रीनशॉट घे, घाबरू नको, घाबरू नको, धीर धर. नोट्स लिहून ठेव फक्त या. ठीक, आता लक्ष दे, पुढे फॉर्म्युला जनरेट होणार आहे ऍक्च्युली, जो आपल्याला लर्न करायचा आहे. पुढे जो फॉर्म्युला जनरेट होणार आहे हा फॉर्म्युला आपल्याला लर्न करायचा. मोग मराठा नाही मारायचा, वेव्ह ऍक्च्युली डिराइव्ड. सो प्यारे बच्चो, लॉग एम मायनस लॉग एन हे तुम्हाला माहिती आहे, माहिती आहे का नाही. सो लॉग ऑफ फर्स्ट टर्म मायनस लॉग ऑफ सेकंड टर्म, लॉग ऑफ डिव्हिजन फर्स्ट अपॉन सेकंड, राईट. सो वर्क विल बी रिटर्न ॲज एन आर टी लॉग ऑफ व्ही टू बाय व्ही वन. अग्री. सो हा झाला एक फॉर्म. कोणता एक तुझ्या आवडीचा तू लक्षात ठेवायला डब्बा करतो. चल रट्टा मारूया. येस सर, रट्टा. डिफरंट डिफरंट फॉर्म्स कशी येतील ते पाहता प्यारे बच्चों. एन आर टी लॉग ऑफ पी वन अपॉन पी टू लिहू. सर नाही काल, हेच तो ऑनलाईन टीचिंगचा ड्रॉबॅक आहे, घाबरू नको. लक्ष दे, कॉन्सन्ट्रेट कर फक्त बेटा, कॉन्सन्ट्रेट कर. बघ लक्ष दे, मला सांग पी इंटू व्ही इज कॉन्स्टंट, येस ऑर नो. सो प्यारे बच्चो, पी वन व्ही वन इज पी टू व्ही टू, येस ऑर नो. मग मला सांगा व्ही टू अपॉन व्ही वन, हा व्ही टू, त्याच्या खाली व्ही वन घेऊन जा. मग व्ही टू अपॉन व्ही वन ला पी वन अपॉन पी टू लिहू शकतो का नाही, एकदम मजेदार पद्धतीने, बेझिजक, बे नो टेन्शन. अरे येस ऑर नो बेटा. हा एक फॉर्म झाला बेटा. हा जो एन आर टी आहे लक्ष दे, मी त्याला अजून रिप्लेस करू, खेळायला शिकवतोय तुला फक्त, मी खेळायला शिकवतोय. हा एक फॉर्म्युला लक्षात राहिला. ऑल राईट, आता लक्ष दे बेटा, पी व्ही इज एन आर टी किंवा पी व्ही इज तसंही कॉन्स्टंट बेटा, येस ऑर नो. हा पी व्ही इज एन आर टी, मग एन आर टी ला पी व्ही लिहू शकतो का मी, येस सर. म्हणजेच काय, पी वन व्ही वन इज एन आर टी, हे तसंही कॉन्स्टंट आहे ना. पी टू व्ही टू इज ऑल्सो एन आर टी. काय चाललंय, कळते का रे हे. मला तर वाटत नाही राव, तुम्हाला समजतंय माझा सायकोलॉजिकल स्टडी सांगतोय की सर सगळं डोक्यावर चाललंय हे. पी व्ही इज एन आर टी, एन कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट, टी कॉन्स्टंट, नाही हे सेम सिच्युएशन, सगळं कॉन्स्टंट, राईट. मग याला मी असलो पी वन व्ही वन इज एन आर टी, कारण तसं कॉन्स्टंट आहे. पी वन व्ही वन इज पी टू व्ही टू ना बेटा, अँड दे आर कॉन्स्टंट, इज इक्वल टू एन आर टी. सो पी वन व्ही वन इज एन आर टी, पी टू व्ही टू इज ऑल्सो एन आर टी ना. अग्री. मग बेटा मी याला असं पण लिहू शकतो, बघा लक्ष दे, पी वन व्ही वन, बघ ना एन आर टी ला रिप्लेस करून पी वन व्ही वन लॉग ऑफ, दोन्ही पैकी काही पण लिहा, पी वन अपॉन पी टू किंवा व्ही टू लॉग ऑफ पी वन अपॉन पी टू. समजतंय, हे टाकू शकतो, घाबरू नको. नीट ऐक मी काय बोलतोय ते, मी तुम्हाला खेळायला शिकवतोय, कारण तुम्ही, मी तुमचे पेपर घेत असतो, त्यामध्ये तुम्ही पाहता जेई नीटला कसे क्वेश्चन्स आलेले आहेत. सो हे असं खेळायला शिकले पाहिजे तुम्ही. फॉर्म्युला तर हा आहे रे, इत विषय तिथं संपलेला आहे, पण हे असं खेळायला शिकलो पाहिजे ना आपण. पी व्ही इज कॉन्स्टंट, सो हे तिघही कॉन्स्टंट आहे ना, एन आर टी म्हणून पी व्ही कॉन्स्टंट. मग पी वन व्ही वन पी टू व्ही टू असं रिप्लेस केलं. फटाफट तुमचं ओपिनियन सांगा स्क्रीनशॉट घेऊन, एकदम व्यवस्थित तुम्हाला हे समजलंय का नाही समजलं, प्रामाणिकपणे मला उत्तर द्या बालमित्रांनो. हॅव यू गाईज रिअली अंडरस्टूड दिस ऑर नॉट, कम ऑन. रिपीट काय करू, सगळं रिपीट करू, चला सगळं लेक्चर रिपीट करू.
काय सायकोलॉजी आहे. मी बोललो की तुम्हाला समजत नाही, आता सगळे म्हणले सर समजत नाही आहे. बेटा लक्ष दे, हे बघ, हा फील घे, अरे घाबरू मी कशासाठी राहू, लक्ष दे, हे बघ हा फील आहे. हा रेकॉर्ड झालं तर पाऊस लागेल. हे बघ ही सिस्टम पहिली, ही दुसरी. काय केलं आपण, टेम्परेचर मध्ये बदल करायचा नाही, पण व्हॉल्यूम इन्क्रीज झाला पाहिजे. व्हॉल्यूम कधी इन्क्रीज होईल, वर्क डन झाल्यानंतर. त्याचे व्हॉल्यूम कसं इन्क्रीज होईल, वर्क डन झालं पाहिजे काय, हीट एनर्जी घेतली आणि एनर्जी घेतल्यावर धक्का दिला, राईट, घेतली आणि धक्का दिला, हे फील आहे. मुद्दा असा आहे, इथपर्यंत आपण करत करत आलो, इंटिग्रेशन तुमचं झालेलं नसल्यामुळे तुला असं वाटतंय सोरे अवघड आहे, असं काही नाही. इथपर्यंत आपण इंटिग्रेशनच्या प्रोसेसने सिम्पली आलो, लॉग एम मायनस लॉग एन वापरला आणि मग काय लिहिला, एन आर टी लॉग ऑफ व्ही टू अपॉन व्ही वन झाला, रट्टा मारायचा फॉर्म्युला. मग याच्यावरनं सगळे खेळता येत आपल्याला. आता हा किती गरीब कॉमन सेन्स आहे की बॉईलचा लॉ ओबेड आहे, सो पी इंटू व्ही कॉन्स्टंट आहे, म्हणजेच पी वन व्ही वन ला मी पी टू व्ही टू लिहू शकतो, म्हणजेच या व्ही टू च्या खाली हा व्ही वन घाल ना, म्हणजे व्ही टू अपॉन व्ही वन होईल आणि पी टू इकडे खाली आणणार आहो, रेशो लिही ना फक्त, व्ही टू भागिले व्ही वन इज पी वन अपॉन पी टू, इनवर्स आहे ना, म्हणून टू च्या समोर वन, वन च्या समोर टू. गेटिंग गेटिंग झालं, व्ही टू भागिले व्ही वनच्या ऐवजी पी वन भागिले पी टू लिहिला, कारण इनवर्स प्रोपोर्शनॅलिटी, एकदम कॉमन सेन्स राहू गरीब. नंतर काय केलं, एन आर टी च्या ऐवजी पी वन व्ही वन टाकला किंवा पी टू व्ही टू टाकला, कारण ते अख्खं कॉन्स्टंट आहे ना बाल मित्रांनो. घाबरता कशासाठी, एक्सप्रेशन बघून घाबरू नको, कारण तुझी केमिस्ट्री वीक आहे, तुझी केमिस्ट्री वीक आहे, दॅट्स वाय इतना बडा डर है प्यारे बच्चो. आता फिजिक्स मध्ये केमिस्ट्री चांगली कर, म्हणजे तिकडे केमिस्ट्री चांगली राहील, क्लिअर आहे ना. अच्छा, सो बाल मित्रांनो, आयसो थर्मलच आपण सगळा स्टडी केला, याच्या बाहेर ना जेई ला क्वेश्चन जाईल, ना नीट ला जाईल, ना जेई ऍडव्हान्स ला जाईल. आपण ऍडव्हान्सचे सुद्धा सम्स घेणार आहे न्यूमेरिकल सॉल्विंगच्या सेशन मध्ये. आता ह्या आयसोथर्मलच्या प्रॉपर्टीज मी सगळ्या वन बाय वन लिहितो, बरं का बेटा. मी आयसोथर्मल ही जी प्रोसेस आहे, हिच्या सगळ्या प्रॉपर्टीज वन बाय वन, वन बाय वन लिहितो. ओके ओके सरजी. सर ते कालचा होमवर्कचा तिसरा क्वेश्चन घेणार ना, यस, तिसरा क्वेश्चन मध्ये इडियाबेटिक शब्द होता सागर, म्हणून मी तो थोडा पोस्टपोन केला. इडियाबेटिक प्रोसेस उद्या मी शिकवतो आणि मग नंतर तो होमवर्कचा क्वेश्चन घेऊ, ठीक आहे ना. चलो आयसोथर्मल च्या मला काय लिहायच्या बेटा, आता प्रॉपर्टीज. सो ऑल टुगेदर इन जनरल मी या प्रोसेसच्या जर का प्रॉपर्टीज लिहायचं म्हणलं तर बेटा सगळ्यात पहिली प्रॉपर्टी काय होईल बघ, लक्षात आहे बघ, कॅन आय से प्यारे बच्चो टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजेच डेल्टा टी झिरो, बर. सेकंड थिंग प्यारे बच्चो, बॉइल्स लॉ ओबेड, कारण की टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. येस यू आर बॅक साहिल जी, तिकडून पळून आला का काय, कसं लिहू बॉइल्स लॉ, पी वन व्ही वन इज पी टू व्ही टू. ओके यस सर. अच्छा गुरुजी, प्रॉपर्टी नंबर थ्री काय घ्यायची, कॅन आय से इट इज व्हेरी स्लो, व्हेरी स्लो प्रोसेस. अरे बाबा याच्यावरती सुद्धा क्वेश्चन कोणता विचारा जाईल कॉम्पिटिटिव्ह मध्ये, त्याचा भरोसा नाही बेटा. इट इज व्हेरी स्लो प्रोसेस. बाउंड्रीज मस्ट बी कंडक्टिंग एग्री. बाउंड्रीज कशा पाहिजे, अरे ऑब्विस येणार आहो, कंडक्टिंग नसेल तर हीट कशी जाईल. कंडक्टिंग ला अजून एक शब्द आहे ना, डायथर्मिक, बघणार आहो, ऐकून ऐकून थोडीशी प्रॅक्टिस होते का नाही, होते का नाही. अच्छा बाउंड्रीज मस्ट बी डायथर्मिक. अच्छा गुरुजी व्हॉट कुड बी द नेक्स्ट प्रॉपर्टी, बेटा कॅन आय से फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणू मी, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतो, विच इम्प्लाइज डेल्टा यू विल गेट कॅन्सल आउट अँड क्यू इज इक्वल टू डब्ल्यू.
दिलेली सगळीच्या सगळी हीट वर्क साठी वापरायची. अग्रे प्यारे बच्चों, स्लोप स्लोप इन द आइजो थर्मल प्रोसेस. बेटा कहना इसे इट इज डीपी बाई डी वी एंड इट इज माइनस पी बाई वी. कम ऑन, इट इज माइनस पी बाई वी. वाई निगेटिव, ग्राफ उतरता है कशामुळे, इनवर्स प्रोपोर्शनलिटी असल्यामुळे. एंड द लास्ट वन, वर्क डन इन आइजो थर्मल प्रोसेस इज एन आर टी लॉग ऑफ वी टू अपॉन वी वन. स्क्रीनशॉट घ्या. बोला आजच्या लेक्चरला मजा आली का नाही? स्क्रीनशॉट घ्या, बोलो. सर आम्ही कधी नाही म्हणतो करावं, आम्ही तुम्हाला कधी नाराज केलं सर? डन.